शिंदे सरकारचा मृत्यू अटळे, पैशांचा वारेमाप वापर करून राज्यात घटनाबाह्य सरकार, हे सरकार जिवंत नाही। केंद्रातल्या महाशक्तीने मुर्द्यांमध्ये प्राण फुंकून शिंदे फडणवीस सरकार बनवलंय, संजय राऊत यांची शिंदे फडणवीस सरकारवरती टीका। कपड्यांवरून कसले वाद घालताय, राहुल गांधी एखाद्या तपस्वी प्रमाणे भारत जोडो यात्रा करतात, मात्र भाजप नेते कपडे खाणं पिणं यावरून देशात द्वेषाचं वातावरण पसरवतात, मात्र भाजप कपड्यांवरनं वाद निर्माण करते, संजय राऊत यांची भाजपवर टीका। मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी, नशीब बदललं नाही तरी वेळ नक्कीच बदलते, सत्ता संघर्ष सुनावणीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचं सूचक ट्विट। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होईल असं वाटत नाही, 2024 नंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, आमदार बच्चू कडूंचं एबीपी माझाशी बोलताना मोठं विधान। महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचं प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे जाण्याची शक्यता, ठाकरे गटाची मागणी, आज सुनावणी होण्याची शक्यता, तर निवडणूक आयोगातही पार पडेल सुनावणी। काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांच्यावर कर्नाटकच्या दावणगिरी लोकसभा मतदारसंघ निरीक्षक पदाची जबाबदारी, आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय, काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी जाहीर केली निरीक्षकांची यादी। संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर 18 जानेवारीला होणार सुनावणी, पत्राचार प्रकरणी कोर्टानं दिलेल्या जामीनाविरोधात ईडी उच्च न्यायालयात। महाराष्ट्र तोडण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी शिवसेना फोडणं गरजेचं होतं, गद्दारांना हे कधी कळणार, भाजपच्या मन की बात ओठांवरती आली, सत्य सांगितल्याबद्दल महाजन तुमचे आभार, संजय राऊत यांचं गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरती ट्विट। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार आज जाहीर होणार, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळांसह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आज होणार बैठक। महालक्ष्मी रेसकोर्सची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा राज्य सरकारचा डाव, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंचा आरोप, मुंबईकरांच्या हक्काची जागा वाचवण्यासाठी लढत राहण्याचाही निर्धार। नागपूर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची आज नागपुरात बैठक, पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुका आणि राज्यातल्या समस्यांवरती चर्चा होणार। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी संशयित आरोपींची सत्र न्यायालयात हजेरी, सर्व आरोपींवरती दोषारोप पत्र दाखल, प्रकरणाची पुढची सुनावणी 23 जानेवारीला। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरील न्यायालयीन प्रक्रियेसाठी महाराष्ट्र सरकारनं केली सीएस वैद्यनाथन यांची नियुक्ती, वैद्यनाथन यांना अनेक महत्वाच्या प्रकरणात कायदेशीर पेच सोडवण्याचा अनुभव आहे। भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत आज लातूरमध्ये महिला मेळाव्याचं आयोजन, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड आणि अभिमन्यू पवारही राहणार उपस्थित। उर्फी जावेदनं पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं, ट्विटरवरती फोटो शेअर करत अभी तो बहुत सुधार बाकी है असं म्हणत चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिले उर्फी जावेदनं। उर्फीला सोडणार नाही, चित्रा वाघ यांचा इशारा, मुंबई पोलीस उर्फीवरती कारवाई का करत नाही, चित्रा वाघ यांचा सवाल, तर चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचं गाणं आई तुळजा भवानी चरणी मांडलं, तर उर्फी एक स्त्री म्हणून जे काही करते त्यात मला अजिबात वावगं वाटत नाही अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी दिलेली आहे। शिवडी पनवेल विधानसभा क्षेत्रातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष प्रणिता घाडे या सुद्धा शिंदे गटात, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी पक्षप्रवेश। भावना गवळी यांच्या तक्रारीनंतर आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न, आमदार नितीन देशमुखांचा नोटीशीनंतर गवळी यांच्यावर आरोप। ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीची नोटीस, 17 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश, ठाकरे गटाच्या तिसऱ्या आमदाराला नोटीस, आधी वैभव नाईक, राजन साळवी यांचीही झाली होती चौकशी। नवीन वर्षातल्या पहिल्या अंगारकी संकष्टीनिमित्त मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भक्तांची गर्दी, होणारी गर्दी विचारात घेऊन मंदिर प्रशासनाकडनं विशेष उपाययोजना। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी, अंगारकी चतुर्थी निमित्तानं मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट, पहाटे 4 ते 6 या वेळेत पंडित जितेंद्र अभ्यंकर आणि सहकाऱ्यांची गायन सेवा। कोकणातील प्रसिद्ध गणपती पुळेमध्ये गंगारकी चतुर्थी निमित्त पहाटेपासून भाविकांच्या रांगा, पहाटे 3:30 वाजता मंदिर भक्तांसाठी खुलं। अंगारक संकष्टी चतुर्थीसाठी गणपतीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक
जालन्यातील प्रसिद्ध राजूर गणपतीला आकर्षक रोषणाई, रात्रीपासून भाविकांची अलोट गर्दी, मध्यरात्री 12 वाजता गणेशाची आरती आणि पूजा करून दर्शनासाठी मंदिर भक्तांसाठी खुलं। पौष महिन्यातल्या अंगारकी चतुर्थी निमित्त नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणपती इथे सकाळपासून गणेश भक्तांची राह, नागपूरचा पारा 8 अंशांवर असताना सुद्धा पहाटेपासून गणेश भक्तांची गर्दी। महाराष्ट्रातल्या सुमारे 13 जिल्ह्यातल्या किमान तापमानात 5 ते 6 अंशांची घट, राज्यातील 19 शहरातलं किमान तापमान 10 अंशांपर्यंत। नाशिक जिल्ह्यातल्या ओझर इथे सर्वात नीचांकी 4.7, तर निफाड, जळगाव आणि धुळ्यात 5 अंश सेल्सिअस तापमान। औरंगाबादमध्ये 55 वर्षांनंतर सर्वात कमी म्हणजे 5.7 अंशांची नोंद, यापूर्वी 1968 साली 5.2 अंश ते 29 डिसेंबर 2018 साली 5.8 अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली होती। साताऱ्यातल्या वेण्णा लेक मधलंही तापमान घटलं, वेण्णा लेकचं तापमान 6 अंशांवर तर महाबळेश्वरचं तापमान 9 अंशांवर। नंदुरबारमध्ये या हंगामातल्या नीचांकी तापमानाची नोंद, किमान तापमान 7.6 अंश सेल्सिअस। पुण्यामध्ये शाळांना सीबीएसईची बनावट प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल, पुण्यातल्या समर्थ पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद, पैसे घेऊन सीबीएसईच्या मान्यतेचं बनावट प्रमाणपत्र विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याचा अंदाज व्यक्त। मुंबईजवळच्या नालासोपारा रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ, एसी लोकलचे दरवाजे न उघडल्यामुळे प्रवाशांनी घातला गोंधळ, मोटरमनलाही घेराव। अंधेरीच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ मध्यरात्री तुफान हाणामारी, रेस्टॉरंट आणि बार मालकांकडनं 2 ग्राहकांना हॉकी स्टिक आणि लोखंडी रॉडनं मारहाण, व्हिडिओ व्हायरल, अंधेरी पोलिसांकडनं गुन्हा दाखल। पश्चिम रेल्वेच्या अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यानचा गोखले उड्डाण पूल पाडणार, यासाठी आजपासून 14 जानेवारीपर्यंत मध्यरात्री 1:15 ते 5:15 मेगा ब्लॉक, पश्चिम रेल्वेची ट्विटरवरनं माहिती। गोखले पूल पाडण्यासाठी मेगा ब्लॉक दरम्यानच्या गाड्यांच्या वेळेत बदल, विरार ते चर्चगेट रात्री 11:40 आणि अंधेरी ते चर्चगेट रात्री 12:46 लोकल, गोरेगाव ते अंधेरी दरम्यान जलद मार्गावरनं अंधेरी ते विरार लोकल 4:40 सुटणार। कोकण मार्गावरील कोकण कन्या एक्सप्रेस 20 जानेवारीपासून सुपरफास्ट वेगानं धावणार, यामुळे 2 तासांच्या वेळेच्या बचतीसह प्रवासही आरामदायी होणार। जानेवारीमध्ये अभियांत्रिकी प्रवेशासाठी होणारी जेईई मेन परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, त्यासाठी 75% गुणांच्या पात्रतेचा निकषही शिथिल व्हावा, या मागणीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल, मात्र याचिका दिशाभूल करणारी असल्याचा प्रशासनाचा दावा। राज्यातील 666 शाळांच्या शैक्षणिक प्रमाणपत्राची चौकशी होणार, लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात, शिक्षण विभागाच्या मान्यतेचं पत्र बोर्डावरती लावावं लागणार, आज शिक्षण उपसंचालकांना अहवाल सादर करणार। सिद्धिविनायक न्यासावरती लावलेले घोटाळ्याचे आरोप न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकरांनी फेटाळले, आरोप करणाऱ्यांवरती मानहानीचा दावा दाखल करण्यासही पत्रकार परिषदेत इशारा। वाशिमच्या कारंजातील गुरु मंदिराच्या शैलगमन यात्रेनिमित्त व्याख्यानमाला, विज्ञान युगातील धर्माचं महत्व या विषयावरती सरसंघचालक मोहन भागवतांचं आज संध्याकाळी व्याख्यान। कोचर दाम्पत्याला जामीन मिळाल्यावर वेणुगोपाल धूत यांची उच्च न्यायालयात धाव, सीबीआयच्या कारवाई विरोधात याचिका दाखल, व्हिडिओकॉन घोटाळा प्रकरणी गुन्हा रद्द करण्याची मागणी। कराचीमध्ये दाऊदला गुटखा कारखाना सुरू करण्यासाठी मदत करणाऱ्या 3 जणांना 10 वर्षांची शिक्षा, व्यावसायिक जेएम जोशी, जमीरुद्दीन अन्सारी, फारूक मंसुरी या 3 जणांना शिक्षा। पंतप्रधान आवास योजनेतील 1,16,955 घरकुलं दुसऱ्या राज्यात जाण्याची शक्यता, महाराष्ट्र राज्यासाठी दिलेला पहिला हप्ता लाभार्थ्यांना 31 डिसेंबरपर्यंत न मिळाल्यामुळे घरकुलं इतर राज्यांना दिली जाणार। चिपळूणमध्ये 22 जुलै 2021 महापुरातील उद्ध्वस्त 26 कुटुंबांना मिळालं हक्काचं घर, जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्रकडनं चिपळूण आणि महाडमध्ये घरांची उभारणी। 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची आजपासून सुरुवात, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही हजर राहणार, 18 वजनी गटात 950 पैलवान आपली ताकद आजमावणार। हिंदकेसरी किताबाचा मानकरी ठरलेल्या अभिजित कटकेचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनं कौतुक, अभिजितचा पराक्रम महाराष्ट्रासाठी भूषणावह असल्याची भावना व्यक्त। ऑक्टोबर 2022 जाहीर केलेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील जागांची भरती अद्याप नाही, केवळ घोषणा करून दिशाभूल केली जाते का, विद्यार्थ्यांचा सवाल।
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 2021 पेक्षा 2022 मध्ये अपघाती मृत्यू जास्त, तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सर्वाधिक अपघात, हायवे सेफ्टी पेट्रोलच्या पुणे युनिटचा अहवाल. पंजाबमधले 3 शार्पशूटर्स कल्याणमध्ये अटकेत, पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्स, मुंबई एटीएस आणि खडकपाला पोलिसांची कारवाई. तीनही शार्पशूटर पंजाबमधल्या मक्खन सिंग हत्याकांडात फरार होते. वरळीतील अविघ्न टॉवर येथे निर्माणाधीन इमारतीची लिफ्ट कोसळली, लिफ्ट कोसळल्यामुळे दोघा व्यक्तींचा मृत्यू. रायगडमध्ये काशीच्या समुद्रात 2 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, औरंगाबादच्या कन्नड येथील सानेगुरुजी विद्यालयातले हे विद्यार्थी होते. 3 जणांना वाचवण्यात यश, सहलीसाठी आले होते विद्यार्थी. जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात चोरी, 8.5 लाखांचा मुद्देमाल चोरीला, 1 आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर 4 जण फरार. सोनाराच्या दुकानामध्ये बाजूच्या दुकानातील कामगारांचा दरोडा, चोरांना रंगेहात पकडत सोनाराकडनं चोप, तर 1 व्यक्तीला पोलिसांनी केली अटक. एमआयएमचे नेते वारिस पठाण यांना जीवे मारण्याची धमकी, वारिस पठाण यांच्याकडनं मुंबई पोलीस आयुक्त आणि विशेष पोलीस आयुक्तांकडे तक्रार, परदेशातल्या क्रमांकावरनं धमकी आल्याची वारिस पठाण यांची माहिती. नंदुरबार इथल्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर शहादा शहराजवळ अवजड साहित्य घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अपघात, अपघातात दोघे गंभीर जखमी, अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतुकीची कोंडी. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरजवळ भाविकांच्या खासगी प्रवासी बसला अपघात, 13 जण जखमी, सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातल्या चांडोळ गावचे रहिवासी. चिपळूणमध्ये पती पत्नीनं विषप्राशन करून केली आत्महत्या, अलोरे चेंबरी येथील घटना, संजय निकम आणि सोनाली निकम अशी आत्महत्या केलेल्या पती पत्नींची नावं, आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट. बीडच्या आष्टीमध्ये निवडणुकीच्या वादातनं झालेल्या भांडणात जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू, मारहाण करणाऱ्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी. पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, खाद्यपदार्थ विकणाऱ्या महिलेला दिली धमकी, या प्रकरणी 2 अल्पवयीन मुलं पोलिसांच्या ताब्यात. कल्याणमधल्या गौरीपाडा परिसरात 7 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, आईच्या मित्रानंच मुलाची हत्या केल्याचं उघड, आरोपीला अटक, चौकशी सुरू. दारू विक्रीच्या वादातनं मित्रानंच केली मित्राची हत्या, यवतमाळच्या पिंपळगावमधील घटना, पंकज कोराडे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव, तर 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात. कुर्ला पश्चिमेमध्ये अज्ञात हल्लेखोरांकडनं बीएमसी कंत्राटदाराच्या गाडीवर गोळीबार, सूरज प्रताप सिंग असं कंत्राटदाराचं नाव, सुदैवानं जीवितहानी नाही. आयआयटी मुंबईकडनं पार्किन्सन्स आजाराच्या निदानासाठी रक्तचाचणी तंत्रज्ञानाची चाचपणी, या रक्तचाचणी तंत्रज्ञानामुळे मेंदूशी निगडीत आजारांचं लवकर निदान होणार. कापूस आणि मिरचीचे दर घसरल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, आज पत्रकार परिषद घेणार. नव्या वर्षातल्या पहिल्या सणावर महागाईचं सावट, तिळाच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 रुपयांची वाढ, तिळाचे दर 210 रुपये प्रतिकिलोवर. नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात बिबट्याचा वावर, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण, नागरिकांची पिंजरा लावण्याची मागणी. ऐटीत चालणाऱ्या बिबट्याच्या दर्शनामुळे पर्यटकांमध्ये आनंद, भंडाऱ्याच्या पवनी गेटमधनं झालं बिबट्याचं दर्शन, जवळून ऐटीत जाणारा बिबट्या पाहून पर्यटक आनंदले. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला सुरुवात, मात्र खराब रस्त्यांमुळे जोडणी केलेला ऊस नेण्यास वाहतूकदारांनी नकार दिल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ. भाजपच्या वतीनं 10 ते 15 जानेवारी दरम्यान दौंडमध्ये जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते होणार उद्घाटन. नीरव मोदीच्या मालमत्तेला ग्राहक मिळेना, लिलावाची रक्कम डीआरटीनं कमी केली, मरोडमधल्या इमारतीचा मुद्दा पुन्हा लिलावात, लोअर परळ नरीमन पॉईंटमधल्या कार्यालयांचा आणि पेडर रोडच्या 4 BHK फ्लॅटचाही 10 फेब्रुवारीला होणार लिलाव. प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांच्यावर अरविंद मंडलोई यांनी लिहिलेल्या जादूनामा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न, सुप्रसिद्ध शायर गुलजार यांची प्रमुख उपस्थिती, तर तब्बू, फराह खान, नंदिता दास, उर्मिला मातोंडकर यांच्यासह अन्य कलाकारही हजर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.